शहरातील एका हॉस्पिटलवर अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडीस आलाय. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राजारामपुरी येथील पहिल्या गल्लीत असणाऱ्या श्री हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये छापा टाकून ही कारवाई केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या महिलेनेच याबाबतची तक्रार दिली होती. शहरातील नामांकित असलेल्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या कारवाई दरम्यान गर्भलिंग निदान मशीन देखील आढळून आली आहे. श्री हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या या महिलेकडून 15,000 रुपये घेतले असून गर्भपात करण्यासाठी 20,000 रुपयेची मागणी करण्यात आली होती. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश जाधव यांच्या पथकाने छापा टाकत ही मोठी कारवाई केली आहे. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. मला आज एक तक्रार आली होती की या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन गर्भजल परीक्षण केलं जातं आणि आमची तपासणी झालेली आहे आणि मी हॉस्पिटलमध्येच आहोत. अशी तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीनं हॉस्पिटलकडे धाव घेतली आणि त्या अनुषंगानं तपासणी या ठिकाणी केली. तर या ठिकाणी तपासणी झाल्याचं ते संबंधित महिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सगळी चौकशी करून आम्ही योग्य अहवाल वरिष्ठांना आमच्या सादर करून निश्चित कारवाई करू. इथं 15,000 रुपये रुग्णांकडून घेतल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याने त्याची कबुली दिलेली आहे आणि त्या दृष्टीने तपासणी झाली असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने पुढची आम्ही चौकशी करतो. ते जे मशीन इथं आढळून आलं ते बंद होतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. वास्तविक असं बंद मशीन वापरायचं नसतं पण त्यांनी वापरलेलं आहे आणि ते म्हणतात की मशीन बंद असं होतं आणि आम्ही केवळ रुग्णाच्या समाधानासाठी त्या तपासणी केल्या असं सांगत होतो असं त्यांनी स्टेटमेंटमध्ये त्यांच्या दिलेलं आहे. आता आम्ही त्या मशीनची तज्ज्ञांमार्फत तपासणी करतोय आणि त्या संदर्भातला चौकशी अहवाल आल्यानंतर आम्ही वरिष्ठांना सादर करू आणि योग्य कारवाई निश्चितपणे होईल. तर 6 महिन्यापासून आम्ही इथल्या हॉस्पिटलच्या मागावर होतो कारण जे PRO म्हणून काम करतात तर ते ह्याच्यामध्ये सक्रिय होते. ह्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी आम्ही स्टिंग ऑपरेशन याच हॉस्पिटलचं केलं होतं. त्यावेळेला PRO कडून आम्हाला माहिती मिळाली होती की इथं हे होते पण आम्हाला फक्त मीडिएटर कोणतरी मिळत नव्हता की आम्ही इथंपर्यंत यावं आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या हॉस्पिटलच्या मागावरच होतो आणि नेमकं 1-4 दिवसापूर्वी आम्हाला अशी महिला मिळाली. ते स्वतःहून आमच्याकडे आले होते की आम्ही तुमच्या ह्या प्रबोधनाच्या कार्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहोत आणि मग स्टिंग ऑपरेशनची मांडणी केली गेली. मला असं वाटते की अजून 6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत. आजूबाजूच्या खेडेगावात हे गर्भपात किंवा गर्भलिंग चिकित्सा होत आहे आणि त्याला न घाबरता कोल्हापूर सिटीमध्ये एवढ्या मोठ्या नामांकित डॉक्टरांच्याकडून अशा प्रकारे काम होत आहे म्हटल्यावरती आम्हाला पण थोडंसं आश्चर्य वाटलं आणि हे खूप गंभीर आहे की बघताय तुम्ही समाजामध्ये आज मुलींच्या बरोबर काय चालतंय. मुलींची संख्या कमी आहे आणि त्याच्यामध्ये राजरोसपणे गर्भपात मुलींचे केले जात आहेत. मी ज्या वेळेला 11:30 इथं आलो त्यावेळेला आमच्याबरोबर अजून एक मुलगी होती की ती इथं गर्भलिंग चिकित्सा करण्यासाठी आली होती आणि तिच्याच बरोबर आम्ही आलो होतो तिची मैत्रीण म्हणून आणि माझ्याबरोबर ज्या लेडीज होत्या तर त्यासुद्धा 4 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांचं करायचं आहे असं सांगितल्यावर आम्ही 11:30 आलो. बरोबर आमचा 12:30 दरम्यान नंबर आला. काहीही केस पेपर करून घेतला नव्हता कुठलंही नाव नोंदणी न करता एक खाली PRO होते संदीप म्हणून त्यांनी आमच्याकडून 15,000 रुपये घेतले. हे 15,000 रुपये गर्भलिंग चिकित्सा करण्यासाठी आहे असं ते म्हणाले आणि ॲबॉर्शन करायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे 20,000ची मागणी केली होती आणि निगेटिव्ह असा त्यांनी रिपोर्ट दिला की मुलगी आहे. आम्ही आज त्यांना 15,000 रुपये देते. मॅडम ज्या रूममध्ये बसतात तिथं सोनोग्राफी मशीन आहे त्या म्हणतात ते बंद आहे पण ते मशीन बंद नाही चालू होतं आणि त्याच्यावरच माझ्याबरोबर आलेल्या महिलेची तिथं सोनोग्राफी केली गेली होती आणि त्याच्यामध्ये स्क्रीन सगळी चालू होती पण त्या आता ते मशीन बंद आहे म्हणून असं सांगते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.